हॅलो, आज आपण खेळणार आहोत. पहा बरं, टेबलवर किती त्रिकोण दिसत आहेत तुम्हाला? दोन. आता तुम्हाला हे चॅलेंज आहे की तुम्ही फक्त एकच स्टिक हलवायची. किती स्टिक हलवायच्या? आणि या दोन त्रिकोणाचे चार त्रिकोण तयार करून दाखवायचे. ठीक आहे, एकच स्टिक हलवायची आणि चार त्रिकोण तयार करायचे. नाही हलवायचं, त्याला हलवायचं पण नाही, ते आहे तिथंच. आणि तुम्ही फक्त एकच स्टिक उचलणार आहेत आणि या दोन त्रिकोणाचे मला कोणतीही एक स्टिक उचलायची. खालची लाईन नसली कोण नाही, मग त्रिकोण होणार का? तो त्रिकोणाला किती बाजू असतात माहिती ना तुम्हाला? तीन बाजू, तीन शिरोबिंदू. चला करायची मग सुरुवात. करायची? हां चला, रांगेत उभे राहा पटकन. सुरू करतोय आपण अनुरागपासून. अनुराग आलेला आहे. अनुराग चल, एक स्टिक हलव आणि चार त्रिकोण तयार करून दाखव मला. अनुरागने एक स्टिक हलवलेली आहे आणि आता ती तुला अशा ठिकाणी ठेवायची जेणेकरून आपल्याला चार त्रिकोण मिळतील. हां, अनुरागने होतं तसंच ठेवलेलं आहे. चला वेल ट्राय. नेक्स्ट कोण आहे? नव्या. राहू दे, नव्या काय करते. नव्याला दोन त्रिकोणापासून चार त्रिकोण तयार करायचे. बुद्धीला चालना द्या तुमची, तुमच्या थोडंसं डोकं चालवा जेणेकरून तुम्हाला हे कोडं लवकरात लवकर सोडवता येईल. नव्या अजूनही विचारात मग्न आहे. नव्या बघ कुठं ती स्टिक ठेवल्यावर चार त्रिकोण तयार होतील. आता आलेली आहे नंदिनी. नंदिनी तू काय करतेस मला बघू दे. नाही सरकवा सरकवी करायची नाही, एकाच स्टिकला हात लावायचा आहे. चार त्रिकोण तयार करून दाखवायचे आहे. नंदिनी प्रयत्न करत आहे. नाही ना, एकच स्टिक, आपल्या नियमात तेच आहे ना. नंदिनी अर्धी काय होतंय नंदिनी? नाही हो रहा आहे. नंदिनी प्रयत्न केला, गेली नंदिनी. आता आलेला आहे शिवराज. शिवराज करून दाखवा मला दोन त्रिकोणाचे चार त्रिकोण. एक स्टिक हलवली शिवराजने. आता पाहू दे मला तो, तू कुठे ठेवतोस ती? चार त्रिकोण झाले का रे? होतं तसं ठेवा. आता आलेला आहे चरण. चरण काय करतो तू? दोन त्रिकोणाचे चार त्रिकोण करायचे चरण. तुला अट अशी आहे की तुला एकच स्टिक हलवायची आहे. घेऊन वापस ठेवू शकतो? हो, घेऊन ठेवायचीच आहे ना ती, पुन्हा त्या आकृतीत ठेवायची. म्हणजे आपल्याला दुसरी नाही उचलायची, एका स्टिकला हात लावला तीच उचलायची. पहा ना तुम्ही, हीच तर खरी मजा आहे. हां कसं होणार ते तुम्हाला शेवटी पाहायला मिळणार सगळ्यांचे प्रयत्न झाल्यावर. होणार, थोडासा वेगळा विचार करा, जरूर होणार चार त्रिकोण. समजत नाहीये टीचर. ओके, अवघड नाहीये, खूप सोपं आहे. तुम्ही म्हणाला असं असतं का असं म्हणणार शेवटी मला. आता यशोदा आलेली आहे. यशोदा टीचर थोडासा क्लू कर द्या. हा टीचर क्लू असतो काय कधी? यशोदाने भरपूर कोडे सोडवलेली आतापर्यंत. किती सोडवली यशोदा? एक हा सोडू दे, सोडू दे. चांगली गोष्ट आहे. अजून सोडवायचे आहेत आपल्याला. दोन त्रिकोणाचे चार त्रिकोण तयार करायचे यशोदाला. यशोदाने एक स्टिक हलवलेली आहे. पाहूया आता ती कुठे ठेवते.
त्यामुळे आपल्याला चार त्रिकोण मिळतील. किती त्रिकोण? चार. चल यशोदा, कुठे ठेवणार तू? झाले का चार त्रिकोण? तीन त्रिकोण झाले. तीन त्रिकोण आणि एक कोण झालेला आहे इकडे. यशोदा छान प्रयत्न होता. आता आपण शुभांगीला चान्स देतोय आपण. आता शुभांगी, शुभांगीचा एकच त्रिकोण तयार झालेला आहे इकडचा. हा हा, हे त्रिकोण नाही आहेत शुभांगी. आता कोण आलेलं आहे? अंजर. अंजर चला, अंजरची चॅलेंज पाहूया. अंजर या कोड्याला कसं सोडवतो ते. अंजरने एक स्टिक हलवलेली आहे. आता ती स्टिक अशा ठिकाणी ठेवायची जेणेकरून आपल्याला किती त्रिकोण मिळतील? चार त्रिकोण मिळतील. तुमचे चान्स झाले का? चला या मागे. तीन झाले, तीन त्रिकोण आणि एक कोण. यानंतर कोणाचा टर्न आहे? वैष्णवी. चल वैष्णवी, होतं तसं ठेवलं. आता वैष्णवीचा चान्स पाहूया आपण, वैष्णवी काय करते. वैष्णवी माहिती तुला खेळाचा नियम? हां, एक स्टिक उचलायची तुला आणि तुला दोन त्रिकोणाचे चार त्रिकोण तयार करायचे. एक स्टिक हलवली वैष्णवीने, तर तुला अशा ठिकाणी ठेवायची की आपल्याला चार त्रिकोण मिळाले पाहिजे. किती त्रिकोण? चार. दोन उचलू शकतो? नाही ना, आपला नियमच तसा आहे या खेळाचा. वैष्णवीचे किती त्रिकोण झालेत बाळांनो? एक त्रिकोण कमी पडलाय. आता कोणाचा टर्न आहे? अनिकेत. चला, नाही ना, मोडायचं कशाला त्याला. मग तर दोन स्टिक झाले. इकडे सरकवलं तर नाही ना, तसं पण नाही ना आपल्या नियम. व्यवस्थित करा ते. आता अनिकेत पाहू द्या आपण. अनिकेत काय करतोय? अनिकेत सर्व एकच चान्स आहे. हो एकच. आता बतावणारच आहे मी सर्वांना, सांगणारच आहे. हा तू कर प्रयत्न. हा वैष्णवी, ती स्टिक हातात घे तू. हा घेतली. तू राहिला तुझा चान्स करायचं एक तुम्हाला. चला मग घ्या करून, होतं तसं ठेव. चल प्रवलिका, प्रवलिकाचा टर्न आहे. आता जमिता येतेस का? किती त्रिकोण झाले? तीन झाले. चला करायचं. हो करायचं. हा ती स्टिक उचलली वैष्णवी. हो आणि त्याचेच तू चार बनव. ह्याचेच कसे काय? ह्याच्यावर ठेव असं. हे काय? किती त्रिकोण झाले? चार झाले ना? हे चार आणि हे त्रिकोण. याला सांगतात तिला चालना देणारा चार त्रिकोण झाले का नाही हे सांगा बघू. हे बघ, हे चार आणि हे त्रिकोण. नाही ना,
मला काय सांगितलं, डोकं चालवा असं सांगितलं होतं की नाही? तुम्ही असं डोकं चालवायचं होतं की नाही? मग मी सूचना काय दिली होती? दोन त्रिकोणाचे चार त्रिकोण तयार करायचे. चार त्रिकोण येत ना ते असं काय कर.